कदम आपल्याला या विषयाचे अपडेट देतील. प्रशांत, काँग्रेस आणि भाजप अगदी काटे की टक्कर उत्तराखंडमध्ये पाहायला मिळते. ज्ञानदा, खरं तर जी चर्चा होती तशाच पद्धतीचे निकाल उत्तराखंडमधून येताना दिसत आहेत आणि हे निकाल जे आहेत ते दोन अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जर पंजाबमध्ये काँग्रेसनं सत्ता गमावली तर कदाचित त्याची भरपाई उत्तराखंडमधून होईल का हे या निकालातून स्पष्ट होईल, कारण आत्ता राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच तशा मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि जर पंजाब गमावलं तर त्याची कसर मग कदाचित उत्तराखंडमध्ये भरून निघू शकते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तराखंडमध्ये हे चित्र राहून काँग्रेसला सरकार बनवता येईल का, कारण आपल्याकडे कर्नाटकचं उदाहरण आहे, आपल्याकडे मध्य प्रदेशचं उदाहरण आहे की त्या ठिकाणी सत्ता असून सुद्धा म्हणजे आणि गोवा मणिपूर तर अजून वेगळी गोष्ट, पण सत्ता आणि म्हणजे जास्त जागा असून सुद्धा त्या ठिकाणी सरकार बनवण्यात काँग्रेस अपयशी ठरलेलं होतं आणि त्यामुळं उत्तराखंडमध्ये अशा पद्धतीचं मार्जिन हे काँग्रेसला कायम चिंतेचं राहील आणि त्या अर्थानं सुद्धा हे आकडे अजून पुढे किती बदलत आहेत. आत्ता मतमोजणीचे जवळपास 1.25 तास 1.5 तास झालेला आहे, अजून पुढच्या तासामध्ये हे चित्र किती फरकानं बदलते. कारण उत्तर प्रदेशात ना एक मोठी अपडेट येते, मोठा बदल झालाय. 165 जागांवरती सध्या भाजप आघाडीवर आहे उत्तर प्रदेशामध्ये, तर अखिलेश यादव यांचा सपा 82 जागांवरती लीड टिकवून आहे. कृष्णा केंडे अपडेट देतील. कृष्णा, निश्चितच आपण पाहतोय की जसजसे आकडे बदलत आहेत तसतसं सपाच्या कार्यालयाबाहेरचं चित्र देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजप जशी आघाडी घेते तसे इथे घोषणा देणारे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत आणि त्यामुळे सपाचं कार्यालय जसं निकाल बदलत आहेत तशी परिस्थिती या ठिकाणी बदलते आहे. आणि आत्ता आपण पाहिलं तर इथे मीडियाकर्मीच आहेत आणि जे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते ते मात्र पाहायला मिळत नाही आहेत. त्यामुळे जशा कल बदलत आहेत तसे सपाच्या कार्यालयाबाहेरचं चित्र देखील बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानदा, काही कार्यकर्त्यांशी संवाद साधणं शक्य आहे का, कारण सुरुवातीच्या सकाळच्या वेळामध्ये ते सर्वजण प्रचंड उत्साहात होते, सेलिब्रेशनची तयारी केली होती, पण सध्या सपाची आघाडी 82 जागांपुरती मर्यादित दिसते. नाही, पण फारसे कार्यकर्ते तिथे पाहायला मिळत नाही आहेत. तरी देखील मी इथे काही शोधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथे सपाच्या कार्यालयाबाहेर फारसे काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत नाही. सपाच्या कार्यालयाच्या बाहेर काहीसा शुकशुकाट आपल्याला दिसतोय अशी परिस्थिती आहे, कारण सपाची आघाडी जी आहे ती 82 जागांवर सीमित होताना दिसतेय सध्या तरी. भाजपची आघाडी मात्र वेगानं वाढते, 165 जागांवर भाजप उत्तर प्रदेशमध्ये आघाडीवर आहे. सुरुवातीला जे अंतर दोघांमध्ये जवळपास 50 जागांचं होतं ते मधल्या काळामध्ये कमी झालं होतं, मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये जवळपास 80 जागांचं